नमस्कार, आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बघूया तीळ आणि शेंगदाण्याची एकदम परफेक्ट अशी बर्फी कशी बनवायची रेसिपी. पण त्याआधी जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या कमेंटमध्ये मला सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण बघूया तिळाची आणि शेंगदाण्याची एकदम पौष्टिक अशी बर्फी कशी बनवायची याची रेसिपी. बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे. मग आता तिळाची आणि शेंगदाण्याची बर्फी बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं मी या ठिकाणी एक वाटी तीळ घेतले आणि मी हे भाजून घेतले थोडेसे. बघू शकतात 3 ते 4 मिनटं मीडियम गॅसवरती मी याला भाजून घेतलेले आहे. आणि त्याच वाटीने मी अर्धे वाटी शेंगदाणे घेतले, ते पण भाजून घेतलेत. आणि काही शेंगदाण्याचे टरखलं काढलेत आणि काहीचे ठेवलेत. तुम्हाला जर आवडत असतं तर ठेवा, नसेल आवडत तर संपूर्ण तरी काढले तरी चालेल. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे तीळ आणि शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत वेगळेवेगळे. पहिलं तीळ टाकायचे आणि ते चालू बंद करत वाटायचं आपल्याला. म्हणजे कसं, जास्त बारीक नाही वाटायचे आपल्याला, थोडीशी जाडसर अशी याची भरत ठेवायची. त्यामुळं सारखं नाही मिक्सरचं चालवायचं, फक्त चालू बंद करत हे तीळ आणि शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. आता सगळ्यात पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ टाकलेत आणि चालू बंद करत आपल्या याची भरड वाटून घ्यायचे. नंतर आपल्याला शेंगदाणे पण वाटून घ्यायचे. त्या ठिकाणी मी तीळ आणि शेंगदाणे अशा प्रकारे वाटून घेतलेले आहे. बघू शकता जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण नाही, अशा प्रकारे मी याला वाटून घेतलेले आहे. पहिला आपल्याला या ठिकाणी कढई गरम करायला ठेवायची आणि कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचं. जास्त तुपाची जरूर नाही आहे, फक्त 2 चमचे तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये तूप गरम झाल्यानंतर आपल्याला वाटून घेतलेले शेंगदाणे आणि तीळ टाकायचे. आणि 2 ते 3 मिनटं व्यवस्थित आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायचं. आपण अगोदरच शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेले आहे, त्यामुळे जास्त टाईम लागत नाही. फक्त हे तूप एकदम याच्यामध्ये पूर्ण असं मिक्स होईल असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि कमीच गॅस ठेवायचा, गॅस फास्ट नाही करायचा. बघू शकता अशा प्रकारे. आता 1 मिनटं झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहे. ऑप्शनल आहे पूर्णपणे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. परंतु छान लागतं सुक्या खोबऱ्याचा किस टाकल्यामुळं पण. आणि आणखी आपल्याला अर्ध्यात 1 मिनटं व्यवस्थित त्याला असंच भाजून घ्यायचं तुपामध्येच. शकता आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित तुपामध्ये भाजलेलं आहे. आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि 1/2 मिनिट असं हलवायचं आहे. म्हणजे कसं, आपली कढई गरम असती नाही तर हे खालच्या साईडने परत खाली लागू शकतं, त्यामुळे आपल्याला 1/2 मिनिट असं हलवायचं. आणि कढई आपल्याला आता खाली उतरवून ठेवायची आहे. आणि काय करायचं, एक पातेल असं जाडबुडाचं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. आणि ज्या वाटीने मी ती घेतली एक वाटी, त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे, परंतु एक वाटी तिळाला 1 वाटी साखर व्यवस्थित प्रमाणे. त्याच वाटीने मी आता 1/2 वाटी पाणी टाकणार आहे. आणि साखर व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळपर्यंत आपल्याला हे असंच कमीच गॅसवर ठेवायचं, फास्ट गॅस करायचा नाही आहे. आणि आपल्याला अजिबात त्याचा पाक करायचा नाही आहे, फक्त आपल्या असं चिकट हाता लागेल तोपर्यंतच आपल्याला हे साखर वितळून घ्यायचे. पाक अजिबात करायचा नाही आहे. बघू शकतात अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आणि कमीच गॅसवरती करायची प्रोसेस. आपली साखर वितळते तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे की ज्या ताटामध्ये आपल्याला बर्फी जमवायची त्या ताटाला असं तूप किंवा तेल असं खाली लावून ठेवायचं आहे. बघू शकता मी या ठिकाणी तेल लावून ठेवलेले आहे. त्यात या ठिकाणी आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे. बघू शकताय आपल्याला पाक बनवायचा नाही आहे, आपल्याला थोडंसं असं चिकट हाताला लागेल तर समजायचं की आपलं मिश्रण परफेक्ट आहे. बघू शकता पाहू शकता मी या चमच्यामध्ये थोडंसं पाक घेतलेलं आहे. आणि आपण आता याला चेक करूया, असं हातामध्ये घेऊन पाहिजे, थोडंसं असं चिकट लागलं पाहिजे. बघू शकतात त्याची तार बनत नाही आहे पण असं चिकट लागते. बघू शकतात लगेच तुटते तार. मग आता हे आपला पाक परफेक्ट आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. पाहू शकता मी ते पाकचं आता पातेलं खाली उतरून ठेवलेलं आहे. आणि परत आपण हे जे आपलं मिश्रण आहे तीळ शेंगदाण्याचं ते परत वरती ठेवलं आहे. आणि थोडा थोडा करून आपल्या याच्यामध्ये पाक टाकून घ्यायचं आहे. एकसोबत नाही टाकायचं आहे, एकदम थोडा थोडा करून टाकायचं आहे. बघू शकतात अगोदर मी थोडासा टाकणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच्यामध्ये. पाहू शकता हे व्यवस्थित मिक्स झालं की आणखी आपण थोडासा पाक टाकून घेणार आहे. आणि थोडं थोडं करतच आपल्याला टाकायचं, एकसोबत नाही टाकायचं. परत त्याला पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी थोडं थोडं करून सगळा पाक याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आपल्याला कमीच गॅसवर जोपर्यंत कढई सोडत नाही मित्रान तोपर्यंत असंच मिक्स करत राहायचं आहे. आणि कमीच गॅस ठेवायचा, गॅस फास्ट नाही करायचा आहे.
अर्धा ते 1 मिनिट लागतो फक्त हे प्रोसेस होण्यासाठी. बघू शकता आता मित्रांचं कसं एका ठिकाणी असा गोळा बनून राहिला. बघू शकता एका ठिकाणी जमा हो राहिले. मग समजायचं की आपला आता बर्फी जमवण्यासाठी मिश्रण व्यवस्थित झालेले आहे तयार. आता आपल्याला त्या ज्या ताटाला तूप लावून घेतले त्याच्यामध्ये मिश्रण काढून घ्यायचं आहे. बघू शकतात मी हे मिश्रण याच्यामध्ये काढून घेतलेले आहे. ते एखाद्या चमच्याला तेल किंवा तूप लावून असं आपल्याला व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे सगळं. बघू शकतात अशा प्रकारे. ठिकाणी 10 मिनटं झालेले आहेत आणि मी अशा प्रकारे चाकूने याला कट करून घेतलेले. आता पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ही बर्फी काढून बघूया. तर आता आपली बर्फी थोडीशी थंड झालेली आहे. 10 ते 15 मिनटं झालेले आहे आणि थोडीशी गरमच आहे. पूर्ण थंड होऊ द्यायची पण मी थोडीशी गरम येतोवरच मी काढून दाखवते तुम्हाला. बघू शकतात किती छान झालेली आहे. एकदम सॉफ्ट अशी आपली बर्फी झालेली आहे. आणि थंडीमध्ये तीळ खाणं खूप फायद्याचं असतं. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे ती खाल्ले पाहिजे. बघू शकतात किती मस्त झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी. बघू शकतात किती छान झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की बनवून बघा. खूप सॉफ्ट अशी झालेली. बघू शकतात किती छान झालेली. रेसिपी आवडली असं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.